जिजाऊ कमर्शियल कोऑपरेटिव बँक अमरावती या संस्थेची निवडणूक 31 डिसेंबर रोजी होत आहे. या निवडणुकीमध्ये विद्यमान अध्यक्ष अविनाश अंबादास कोठाळे यांनी जिजाऊ सहकार पॅनल उभं केलंय. या निवडणुकीमध्ये देखील कोठाळे आणि त्यांचे काही चेले चपाटे मतदारांना भुलवण्यासाठी पुन्हा एकदा खोटी आश्वासने देताना दिसून येत आहेत. कमीत कमी जिजाऊ सहकार पॅनलच्या निवडणूक प्रचार पत्रातून तरी हे स्पष्टपणे दिसून येत आहे. जिजाऊ बँकेचे अध्यक्ष अविनाश कोठाळे म्हणजे भ्रष्टाचाराचा आणि खोटारडेपणाचा मूर्तिमंत पुतळा आहे. त्यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या कार्यकिर्दीमध्ये बेबंद भ्रष्टाचार, प्रचंड प्रमाणात गैरव्यवहार, हिटलरशाही कारभार केलाय. आपला कारभार आखताना त्यांनी कोणतीही सुचिता किंवा अभिनिवेश बाळगला नाही. नैतिकता ही तर कोठाळ्यांच्या गावीच नाही. त्यांनी बँकेचा कारभार इतका बेधारकपणे हाताळला की तो बँकिंग क्षेत्रात कारभार कसा करू नये याचा उत्तम नमुना ठरू शकतो. अशा स्थितीमध्ये दिनांक 31 डिसेंबर रोजी आता बँकेची निवडणूक होऊ घातली आहे. पुन्हा एकदा स्वतःच अध्यक्ष म्हणून राज्याभिषेक करण्याचा कोठाळ्यांचा आटापिटा सुरू आहे. दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूजने तर आजवर सातत्यानं जिजाऊ बँकेत कोठाळे यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची इत्यंभूत माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. परंतु कोठाळे हे असं व्यक्तिमत्व आहे की ते समोरच्या व्यक्तीला नजरेला नजर भिडवून धादांत खोटे बोलतात. एवढंच नाही तर ऑन कॅमेरा आपल्या हजारो भागधारकांसमोर ते संपूर्ण खोटे चित्र उभं करतात. यामुळे या निवडणुकीतही ते खोट्याचाच प्रचार करणार यात शंका नाही. याची एक चुणूक त्यांच्या प्रचार पत्रकातून दिसते. अविनाश कोठाळे यांनी आपल्या प्रचार पत्रात बँकेसंबंधी बरीच आकडेवारी प्रकाशित केली आहे. खरे तर याचे त्रयस्थ संस्थेमार्फत पोस्टमार्टम होणं जरुरी आहे. आर्थिक आणि सहकार क्षेत्रातील तज्ज्ञांनी यावर प्रामाणिकपणे आपलं मत व्यक्त करणं गरजेचं आहे. परंतु या प्रचार पत्रातून हे स्पष्ट होते की कोठाळे हे पुन्हा एकदा मतदारांची धादांतपणे खोटे बोलून दिशाभूल करत आहे. बँकेचे एक अत्यंत मजबूत असे चित्र कोठाळे आणि त्यांचे चेले चपाटे उभे करीत आहेत. मात्र वस्तुस्थिती त्यापासून कोसं दूर आहे. भ्रष्टाचारी कोठाळे आणि त्यांच्या काही संचालक आजवर बँकेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केलाय. बँकेचा कारभार अत्यंत बेबंदपणे हाकला. बँकेत नियमबाह्य पद्धतीनं कर्मचाऱ्यांची भरती केली. आपल्याच मर्जीतील कर्जदारांची ऐपत न पाहताच कर्जाचं वाटप केलं. मर्जीतील लोकांची नियमबाह्य कर्जमाफी, व्याजमाफी केली. विविध पातळ्यांवर भ्रष्टाचार करून स्वतःच्या तुंबड्या भरण्याचं काम केलं. अनेक खातेदारांच्या खात्यातून संचालकांच्या खात्यांमध्ये पैसे वळते करण्यात आले. बेकायदेशीरपणे ATM सुरू केले. बँकेच्या प्रोसिडिंग बुकात मोठ्या प्रमाणावर हेरफार केला. आपल्या मतदारांपर्यंत बँकेत सुरू असलेल्या अवैध व्यवहारांची माहिती पोहोचणार अशी व्यवस्था केली. जे मर्जीतील कर्जदार नाही त्यांच्याबाबत अत्यंत बेकायदेशीर कारवाई केल्या. शेगाव येथील पीडित त्यांच्या घरावर दिवसाढवळ्या दरोडा टाकला. त्यांच्या घरातील स्त्रीधन चोरून नेले. अधिकार नसतानाही बँकेचा कारभार हाकला. कोठाळे आणि त्यांच्या संचालकांच्या घोटाळ्यांबाबत सविस्तर लिहायचं म्हटलं तर एखादे पुस्तकच लिहावे लागेल अशी स्थिती आहे. हे सर्व घोटाळे सातत्यानं दाबण्याचा प्रयत्न कोठाळे अँड गँगनं आजवर सातत्यानं केलाय. सहकार खात्यात आणि उपनिबंधक कार्यालयातील अधिकाऱ्यांशी साटेलोटे केले. एवढं करून देखील दैनिक जनसंचलनच्या धनक्यानं कोठाळ्यांच्या पापांचा भांडाफोड झालाच. दैनिक जनसंचलनच्या रेट्यामुळे मग बँकेच्या चौकशाही लागल्या. चौकशीत कोठाळ्यांच्या कारभाराबाबत गंभीर ताशेरे ओढण्यात आले. किमान हा अहवाल बँकेच्या सामान्य मतदारांनी वाचला तरी कोठाळ्यांच्या घोटाळ्यांची त्यांना चांगली कल्पना येईल. कोठाळ्यांनी आजवर बँकेच्या कारभारात मनमानी केलेली आहे. परंतु आता सर्व चावे या बँकेच्या मतदारांच्या हातामध्ये. कोठाळ्यांच्या भ्रष्टाचाराची सद्दी संपवण्याची जबाबदारी आता मतदारांची आहे. त्यामुळे बँकेच्या मतदारांना आमचे आव्हान आहे की बँकेत चाललेला भ्रष्टाचारी कारभार संपवायचं असेल तर कोठाळे आणि त्यांच्या चेला चपाट्यांना बँकेतून हाकलून लावणं गरजेचं आहे. कोठाळे आणि त्यांची लुटारू गँग ही निवडणूक जिंकण्यासाठी वाटेल ते करण्याची शक्यता आहे. त्यांना काहीही करून पुन्हा बँकेवर कब्जा करायचा आहेच. परंतु बहुजनांच्या हितासाठी स्थापन झालेली ही बँक वाचवायची असेल तर मतदारांनी सजग होऊन मतदान करणं गरजेचं आहे. असं झाल्यास बहुजनांची ही बँक वाचेल. अन्यथा कोठाळेसारखे महाभ्रष्टाचारी या बँकेला डबघाईला आणल्याशिवाय राहणार नाहीत. शेवटी निर्णय हा सुज्ञ मतदारांनी घ्यावायचा आहे. सिटी न्यूज बुलढाणा. विद्याविश्व हॉस्पिटल सुपर स्पेशालिटी सर्जिकल लॅप्रोस्कोपी अँड ट्रॉमा सेंटर. लॅप्रोस्कोपी व एंडोस्कोपी शस्त्रक्रिया, ब्रेस्ट सर्जरी,